अपोलो हॉस्पिटल नाशिक तर्फे 16 जुलै 2023 रोजी मरणोत्तर अवयदान या विषयावर विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या चर्चासत्रात भारतातील प्रसिद्ध डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं। अपोलो हॉस्पिटल नाशिकचे किडनी विकार व प्रत्यारोपण डॉक्टर मोहन पटेल यांनी नाशिक शहरातील अवयवदानाची सद्यस्थिती आणि अवयवदानाची आकडेवारी याविषयी माहिती दिली। नाशिक शहरामध्ये किडनीसाठी जवळपास 250 रुग्ण, लिव्हरसाठी 15 रुग्ण प्रतीक्षित आहेत आणि त्या तुलनेत होणारे अवयवदान मागील वर्षी 2022 एक आणि यावर्षी जुलैपर्यंत 2 असे झाले आहेत। खरं म्हणजे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अवयवदानाचं प्रमाण फारच कमी आहे। आपण जर नाशिकचा डेटा बघितला तर गेल्या 4 वर्षामध्ये आपण वर्षातनं 1 किंवा 2 अवयवदानाचं प्रमाण आहे। आपल्या नाशिकमध्ये साधारणतः 250 ते 500 रुग्ण लिव्हर, किडनी आणि विविध अवयवांसाठी वेटिंग लिस्टवर आहेत। साधारणतः दरवर्षी 15% रुग्ण हे वेळेवर अवयव न मिळाल्यामुळे त्यांना मृत्यूला सामोरं जायला लागतं। गेल्या 2 वर्षामध्ये वेटिंग लिस्टवर अवयवासाठी वेटिंग करत असताना मृत्यूचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। ह्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अवयवदानाबद्दल जनजागृती होणं महत्त्वाचं आहे। इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांट कमिटीचे प्रमुख डॉक्टर जॉर्ज अब्राहम म्हणाले की भारतामध्ये तामिळनाडू या राज्यात सर्वाधिक अवयवदान केले जाते। तामिळनाडू राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातही अवयवदानाचे प्रमाण वाढवणे गरजेचे असून यासाठी अवयवदानाची जनजागृती करणं गरजेचं आहे। मोहन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील श्रॉफ यांनी भारतातील अवयवदान आणि कायदेशीर बाबी या विषयावर व्याख्यान दिले। भारतामध्ये दरवर्षी वाढत असलेल्या अपघाताचे प्रमाण, त्यामध्ये ब्रेन स्टेम देत असलेले आणि त्यातून होणारे अवयवदानाचे प्रमाण हे अत्यल्प असल्याचे सांगितले। भारतात दरवर्षी 10 ते 12% लोकांचे मृत्यू हे रस्त्यावरील अपघातामुळे होतात। भारतात 3.5 लाखाच्या आसपास रुग्ण हे किडनी, लिव्हर, हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड आणि इतर अवयवांसाठी प्रतीक्षित आहेत। मोहन फाउंडेशनच्या अवयव प्रत्यारोपण समन्वयक श्रीमती लिलिथा रघुराम यांनी अवयवदानाविषयी जनजागृती करणे महत्त्वाचे असून त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं। पुण्याचे प्रसिद्ध किडनी विकार व प्रत्यारोपण डॉक्टर अतुल मुळे यांनी महाराष्ट्रात आणि भारतामध्ये अवयवदानासाठी कार्यरत असलेल्या सरकारी संस्था तसेच त्यांची यंत्रणा याविषयी माहिती दिली। ज्या वेळेला अवयवदानामुळे त्या रुग्णाला जीवदान मिळतं तेव्हा केवळ त्याचा किंवा त्याच्या कुटुंबाचाच नव्हे तर पूर्ण समाजाचा आणि देशाचा फायदा होतो। कारण हा रुग्ण अवयवदानानंतर पूर्ण कार्यक्षम होऊन देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीला हातभार लावतो। त्यामुळे अवयवदान करणं हे समाजासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। महाराष्ट्रामध्ये अवयवदानाची चळवळ आता हळूहळू जोर पकडत आहे, परंतु आपल्याला अजून जोमाही काम करण्याची गरज आहे। 2020 देशामध्ये महाराष्ट्राचा अवयवदानामध्ये सर्वात प्रथम क्रमांक होता, तो आता 3र्या आणि 4र्या नंबरवर गेलेला आहे। आपण सर्वांनी जर ठरवलं तर आपल्याला पुन्हा आपलं अवयवदानाचे प्रमाण वाढवणं काहीच अवघड नाही। आपलं सर्वांचं उद्दिष्ट असं असायला पाहिजे की जास्तीत जास्त अवयवदान करावं आणि महाराष्ट्राचा देशामध्ये प्रथम क्रमांक येईल असं पाहावं। आणि शिवाय याद्वारे जास्तीत जास्त रुग्णांना जीवनाचं दान देऊन ते जास्ती कार्यक्षम होऊन देशाच्या प्रगतीला हातभार लावतील। महाराष्ट्रात ZTCC द्वारे रुग्णांची प्रतीक्षा यादी आणि अवयवदानाचे विभाजन करण्यात येते। पुण्याचे प्रसिद्ध न्यूरो क्रिटिकल केअर व इंटेन्सिव्ह डॉक्टर कपिल झिरपे यांनी उपस्थित डॉक्टरांना मेंदूवृत्त व्यक्तीचे अवयवदान प्रक्रियेत येणारे अडथळे आणि या अडथळ्यांवर मात करून अवयवदानाची प्रक्रिया कशी सुरळीतपणे पार पाडायची याविषयी मार्गदर्शन केलं। सर्व स्तरावर प्रयत्न करायची गरज आहे। आपल्याला कॉमन पब्लिकमध्ये त्याचा अवेअरनेस करायला पाहिजे। आपण डॉक्टरांना त्याच्याबद्दल महत्त्व पटवून द्यायला पाहिजे। आपण अतिदक्षता विभागाच्या डॉक्टरला डोनर मेंटेन करायचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे। आपण कोऑर्डिनेटरला हाऊ टू ब्रेक न्यूज म्हणजे नातेवाईकांशी बोलायचं कसं याचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे की जेणेकरून आपला ऑर्गन डोनेशन रेट हा वाढायला पाहिजे। आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये डिमांड खूप आहे, पण ज्या प्रमाणात अवयव उपलब्ध होतात ते प्रमाण खूप कमी आहे। आणि हे सर्व पातळीवर जर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर निश्चित आपला ऑर्गन डोनेशन रेट वाढू शकतो।
नाशिकमध्ये मागील वर्षी घरातल्या नातेवाईकांकडून मिळणारे किडनी दान जवळपास 39 आहे, तर लिव्हर प्रत्यारोपणात उदासीनता दिसून येते. अवयवदानाचे प्रमाण नाशिकमध्ये अत्यल्प असून मागील 5 वर्षात फक्त 7 अवयवदान झाले आहेत. दरवर्षी 15% प्रतीक्षा यादीतील रुग्ण हे अवयवदान न मिळाल्यानं मृत्यूमुखी होतात. नागपूरच्या किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर मनीषा बलवाणी यांनी अवयवदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी डॉक्टरांसोबत नातेवाईकांचा सहभाग असणे गरजेचं आहे. मेंदू मृत व्यक्तीचे अवयवदान करण्यासाठी नातेवाईकांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं त्या म्हटल्या. चंदीगड येथील किडनी प्रत्यारोपण विभागाचे हेड डॉक्टर आशिष शर्मा यांनी मेंदू मृत रुग्णांचे शरीरातील किडनी याबरोबरच इतर अवयव हार्वेस्टिंग करणं बाबत मार्गदर्शन केलं. ये बताना चाहता हूँ कि आज हमारा देश एक बहुत ही बड़ी समस्या से जूझ रहा है. हर साल हमारे देश में करीब 3 से 5 लाख लोग ऑर्गन फेलियर से पीड़ित हो जाते हैं और इन सब की संख्या जितने हमारे कोविड में मौत हुई है उससे हर साल उससे ज़्यादा है. तो इन सब मरीजों को एक नई जिंदगी दी जा सकती है अगर हम अंगदान को हाँ कर दें. आपकी एक हाँ 8 लोगों को नई जिंदगी दे सकती है. तो इसके बारे में अपने फैमिली में जरूर बात करिए. कभी भी ऐसी सिचुएशन आती है कि आपको कोई मौका मिलता है अंगदान करने का, उसको मना मत करिए. हर साल 1.5 लाख के करीब हमारे भाई बहन ब्रेन डेथ से मरते हैं. तो ब्रेन डेथ मतलब कि आपका ब्रेन में इतनी सीवियर इंजरी है, या तो आपको एक्सीडेंट हुआ है या आपको स्ट्रोक हुआ है जिस करके आपका सर्वाइवल बचने की कोई उम्मीद नहीं है. उस दौर में अगर आप हाँ बोलते हो तो 8 लोगों को नई जिंदगी मिलती है. तो या चर्चा सत्रात डॉक्टर विजय घाडगे, डॉक्टर नागेश अगोर, डॉक्टर देवी कुमार केळकर, डॉक्टर समीर पिखरे, डॉक्टर दिनेश वाघ आणि अपोलो हॉस्पिटल क्रिटिकल केअरचे मुख्य डॉक्टर प्रवीण ताजने यांनी सहभाग घेतला होता. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.